अश्विनी बोल किती सुंदर वातावरण वाटत आहे ना हे. चल आता इथं बसू आपण. किती छान वाटतंय बघा ना हे सावली इथं बसता का? हो इथंच बसू ना आपण. बस हळू बसा. आय ग खूप थकलो. खूप लांबून आलो ना आपण. हे वातावरण मला खूप सुंदर वाटलं ना. किती छान वाटलं ना. वा वा ते तिथं आपण आहे ना याच्यापाशी इथं पोहणारे लोक आहे बघा. ते आपल्याला बघत होते ना म्हणून मग तुम्हाला बोलले इकडं चला आडोशाला. अगं मी पण सुद्धा हाफ पॅन्टवरच निघून आलो. हा ना तुम्ही व्यवस्थित कपडे घालायचे ना. ड्रेस असा का घातला नको? तिला जर संशय आला ना तर तुम्ही फुल पॅन्ट वगैरे चांगले कपडे घालून कुठं जातात? पण मग मी का हफ्त्याची घातली का? तिला माहिती याच्यावर संशय येत नाही काय. कुठे पण जाता बंधारे का इकडे तिकडे फिरता. आणि मी तुला फोन केला. फोन केला आणि बोलून घेतलं. हो तुम्ही नंबर डिलीट करता पण माझी वाले. हो तुझा कधी फोन येतो मला मी लगेच नंबर डिलीट करतो. हा ना. हो तिला कळत नाही का आपण मी काय करतो हे तिला पण समजत नाही. पण जाऊ द्या. पण खरंच तुम्ही माझ्यासाठी आतापर्यंत खूप काही केलं बरं का. आणि मला खुश पण खूप ठेवलं आणि फिरवलं पण भरपूर. पण मला एक तुमच्यापाशी एक मागणी मागायची. नाही ती मागणी नंतर बघ. आता ते बघू काय ते. आतापर्यंत तुला मी भरपूर काही पुरवलेलं आहे त्याची मी आतापर्यंत काही विचार केला नाही. आणि तुला माहिती मी चांगल्या सरकारी जॉबला कामाला फार मोठा अधिकारी आहे ना. मला माहित होतं तुम्ही सरकारी जॉबला आहे त्यामुळेच मी तुमच्याशी काही गोष्टी हे केल्या. कारण माझ्या नवराकडून मला बिलकुल सुख नाही. अगं ती गोरी चंबी आहे काहीच उपयोगाची नाही काही म्हणजे काही नाही. ती स्वतःला काय समजते मला हेच कळत नाही. आमचा घोड्यासारखा येतो उदळत काही त्याचं नाव सुद्धा घेऊशी वाटत नाही मला. जाऊ द्या मला. पण जाऊ द्या मला तुमच्याशी खूप आनंद वाटतो बरं का. मला तुमच्यासोबत राहायला खूप आनंद वाटतो. मला सुद्धा असं वाटतं ज्यावेळेस मी तुला पहिल्यांदा बघितलं अरे बापरे आता काय सांगू मी काय वाटलं आणि काय झालं असं वाटायला लागलं. का सूर्य कधी मावळतो आणि चंद्र कधी रात्र कधी निघून जाते मला ते सुद्धा समजत नाही. ज्यावेळेस मी तुझ्यापाशी येतो बसतो आणि फोनवर बोलतो खूप काही वाटतं माझ्या मनाला असं आनंद वाटतो. हो पण मलाही ना आत्ता थोड्या वेळापूर्वी जर गेले तर पण मला अर्ध्या सेकंदात लगेच तुमची आठवण येते. मला तुमच्याशिवाय बिलकुल होत नाही. अरे बापरे खरंच खरंच खूप आपला दोघं तुमची शपथ खोटं नाही सांगत. अरे बापरे आपल्या दोघांचा मी नाही राहू शकत हो तुमच्याशिवाय. मी सुद्धा राहू शकत नाही गं तुझ्याशिवाय. प्लीज मला सोडून जाऊ नकोस प्लीज. पण मग तुम्ही माझं एक आट मान्य करा ना. का मी तुझ्या सर्व अटी मंजूर करतोय. एक मिनिट मला घरचा फोन आहे असं वाटतंय मला. एक मिनिट मी कट करतो तुला व्यस्त. अयो तिचाच फोन आहे बघ म्हटलं ना तुला. कुठं गेले काय गेलं तिला संशय येतो माझा. बघून घे चेक कर एकदा. हा बाई है ना. काय घाबरू नको काय घाबरू नको. तू काय तिला काहीच माहीत नाही माझं कुठलं काय कुठं काय तिला मी असं सांगितलेलं सुद्धा नाही आहे. आणि आता आपण अशा ठिकाणी आलेलो आहेत ना काय बघ चौबाजूनी पूर्ण डोंगर आणि मधी धबधबा आणि या धबधब्याच्या आवाजामध्ये कोणाला कुठं काय आपण कोणालाच माहीत नाही आहे. पण माझ्या मनातलं एक तुम्हाला बोलायचंय हो मला. तुम्ही ते बोलू आपण काळजी करू नको. मला माहिती आहे तुला काय लागतं काय नाही. आतापर्यंत ज्या गोष्टी मी तुला पुरवलेल्या आहेत आणि जे काय आता तुला लागतं मी ते देतच चाललेलो आहे. मला पगार पण भरपूर आहे. आणि हे बघ आज असा दिवस आहे ना संडे रविवार आहे आज असा एकच दिवस मला भेटतो का बा जे तुझ्याकडे भेटण्याकरता बोलण्याकरता किंवा तुला कुठंतरी नेण्याकरता हॉटेल म्हण. मी पण आहे ना फोटो बोलूनच आले ना तुम्हाला भेटायला. जाऊ द्या ते बाकी सोडा सगळं. पण मी काय म्हणते ऐका मला आहे ना एक बोलायचं तुमच्याशी. बोलू का? काय बोलायचं तुला? मला कानातली मला माझ्यासाठी मला कानातली पाहिजे. आता कानातले अगं काय आतापर्यंत तुला मी जे नाही ते करत आलो ना. आता तू जे उठती उठली का सुटली तुझं प्रेम आहे का नाही माझ्यावर मला ते तरी सांग. अहो मग तुम्ही कसं तुमच्या बायकोला सगळ्या काही गोष्टी केल्या. मग मला पण मी पण तुमच्या बायकोसारखीच तुमच्याशी वागते ना. अरे ठीक आहे बायको आपलं प्रेम आहे ना. मग माझ्या प्रेमाचा तुम्ही असं हे करता का? मी तुझ्या प्रेमाचा हे नाही करत. मी काय करतोय मी तू एक सांग का. मी तुला चोरून लपून जे काय मी माझ्या बायकोच्या विरोधात तुला ते करतोय ते तू खूप मोठे पण समज त्याला. चोरून लपून का करता तुम्ही? अरे मग मी तिला सांगितलं तर ती काय म्हणाल मला? अहो पण मग तुम्ही प्रेम केलंय ना. अरे ठीक आहे प्रेम केलं मग आपण काय गावात गागाट करायचं का? आमच्या दोघांचं प्रेम आहे असं दागायचं का? बोर्ड लावायचं का आपल्या प्रेमाचे?
अहो बोर्ड नाही लावायचं पण मग तुम्हाला माहिती आहे ना तुमची बायको तुमच्या बायको पेक्षा मी किती जीव लावते ना हो जीव लावती मान्य आपण पण ते लग्नाच्या टायमिंग मध्ये झालेल्या आहे त्या गोष्टीचा विचार नाही करायचा हे बघ जसं मला काही गोष्टी असं आहे का मला तुला पण पुरवावं लागतं आणि घरी सुद्धा मला बघावं लागतं तुम्ही नका सांगू मला त्या आरक्षणी सगळं सांगितलंय काय सांगितलं तुला ती म्हणे तुझ्या ते त्यांनी ना त्यांच्या बायकोला खूप चांगले चांगले डाग केले दोन तोळ्याचे ते मला बाकीचं माहित नाही काय मला कानातले पाहिजे काय कानातले काय घेऊन बसली आपण प्रेम करायला या ठिकाणी आलेलो काय वातावरण किती सुंदर आहे तुम्ही ते सांगू नका मला कानातले घेणार का नाही एवढं सांगा नाहीतर मायेश बोलू पण नका असं कसं बोलती का तू तुला जे नाही ती वस्तू मी आतापर्यंत या ठिकाणी घेऊन दिलेली आहे हॉटेलमध्ये नेलं असेल तुला निसर्गरम्य ठिकाणी नेलं असेल आता या ठिकाणी आपण धबधब्या ठिकाणी आलेलो आहेत मग तू हे असं फिरण्याला काय महत्व आहे मला सांगा ना फिरण्याला काय महत्व म्हणजे नुसतं फक्त यायचं काही पण दाखवायचं आणि मला असं लाडी गुडी लावायचं मी त्या कुकुल्या बाळासारखी गंमत कर राहिले तुम्ही माझ्याशी नाही नाही आता असं नाही तुझं माझं खूप अंतर्मी प्रेम आहे आपलं दोघांचं एकदम मी मनापासून तुझ्याशी प्रेम करतोय पण तू काय कर माहिती का जे होईल ना मी तुला ते हळूहळू करण्याचा प्रयत्न करीन पण कानातलं मी काय तुला घेऊन देऊ शकत नाही का नाही घेऊन देऊ शकत तुमच्याकडे पगार पाणी तुमच्याकडे सरकारी नोकरी आहे मी माझ्या नवऱ्याशी खोटं बोलून मी तुम्हाला भेटायला येते मला का घेऊन देऊ शकत तुझा नवरा तुला एवढं घेतो का अहो मी तुम्हाला जेवढा जीव लावते तेवढं मी माझ्या नवऱ्याला लावतच नाही ना म्हणूनच मी तुला सांगितलं की मी पण माझ्या बायकोला आहे ना एवढा जीव लावतच नाही तुला जेवढा जीव लावतो ना बोलायचं तुम्ही म्हणजे तुम्ही ते काय म्हणते जीवभाव एक ठिकाणी शिदोऱ्या दोन ठिकाणी तुम्ही शिदोऱ्या दोन ठिकाणी ठेवल्या फक्त जीवभाव एक ठिकाणी दाखवतात ते नाही सांगायचं माझ्याशी हे बघ तू ना इथं भांडायला नाही आलेली आपण भांडण करत नाही आपण या ठिकाणी तुम्ही घेणार का नाही मला कानातले मी नाही घेऊ शकत मी उडी टाकली असं नको करू ते मला बाकीचं घेणार का नाही 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 तर जाऊ द्या मी चालले अरे असं नको करू माझं ऐक अरे माझं तुझं खूप प्रेम आहे या प्रेमाचं तू असं काही विचलितपणा करू नकोस तुम्ही माझा हात सोडा मला आता ट्रस्ट सुद्धा करू नका तुम्ही मला काही घेत नाही ना अजिबात मला मला हात सुद्धा नाही लावायचा असं नको करू तुमचा माझा संबंध नाही ठेवायचा म्हणजे याचा अर्थ तू माझ्या वरचीवर प्रेम केलेलं वरचीवर कसं काय मग मला असं घेऊन मला काय नाही घेऊन देऊ शकत तिला सर्व काही घेतलेलं आहे पण मला काय वाटतं माहिती का तू माझ्यावर वरचीवर प्रेम केलेलं माझ्या पैशावर प्रेम करते तू असं मला वाटायला लागलेलं आहे असं कसं काय बोलतो तुम्ही मग आता तू इतक्यात म्हणते हे घ्या मला ते घ्या तुमची बायको तुम्हाला जे देऊ शकत नाही ते मी देते तुम्हाला आणि आणि तुम्ही तिला करता मला का नाही देत तुम्ही काही घेऊन अरे पण मला ते चोरून लपून करावं लागेल काही गोष्टी तुला तिला सांगून कसं करायचं या गोष्टी मला तू सांग ना हे असं कसं बोलती तू कधी करणार मला सांगा हे बघ अश्विनी तू चुकीचं बोलू राहिली एक लक्षात ठेव जो पगार येतो त्या पगारामध्ये मला तुझा तुला काही करावं लागतं थोडं बहुत द्यावं लागतं आणि तू आज डायरेक्ट कानातलं म्हणते कानातलं म्हणजे आज 40,000 रुपये तोळा आहे तुला डायरेक्ट 40,000 रुपये कोणत्या ठिकाणावरून आणायची मी तुला तुम्हाला पगार कमी नाहीये जो काय असेल तो असेल पगार 70-80 हजार रुपये पगार मान्य करतो 70-80 हजार पगार आहे मला मान्य आहे तो असं काही नाही पण मला एक माझा थोडासा विचार करतो याच्यावर मी आपण फक्त प्रेमाचे प्रेमाने विचार कर माझा मी तुझ्यावर खूप प्रेम करतो असा विचार कर तू माझ्या चुकी झाली ना मी मी पण बोलत म्हणून तुमच्या मध्ये गुंतवलं ना ही चुकी झाली माझी चल बाई मला चांगला तो पाटील म्हणत होता का तू ते संबंध तोडून टाकत माझ्याकडे ते मी भोळ्यापणाने तुमच्यावर सगळा जीव घातला ना त्याच्यामुळं ते सगळी चुकी झाली तो पाटील तर माझ्या सोन्याने डोक्यापासून पायापर्यंत मोडवला असतं त्याने तुमच्याकडे साधे कानातले तुमच्याच्या निघत नाही अगं बघू आपण प्रयत्न करू काहीतरी विचार करू त्याच्यावर सांगतो तुला आज आज आपण ह्या ठिकाणी जे आलोय ते कशासाठी आलो तो विचार कर कशासाठी आले आपण या ठिकाणी कशासाठी आलो तुम्ही फक्त तुमच्या आनंदासाठी इथं आले असं नाही आणि तुला नाही आनंद होत मला नाही आनंद झाला म्हणजे तुला फक्त माझ्या पैशावरच आनंद आहे का तुमच्या पैशांवरती केलंच नाही ना मी मग काय मग मी सगळं तुम्हाला सगळं काही माझ्यावाले बायको बायकोप्रमाणे मी तुम्हाला प्रेम देते मग तुम्ही मला का नाही तुमच्या बायकोसारखं ठेवती म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का बा तिच्यासारखं प्रेम तुझ्यावर पण करावं असं म्हणायचं मग आता तुझ्यावर काय अर्ध प्रेम करतो का पूर्ण प्रेम आहे तुझं माझ्यावर बघू आपण पुढे मागं बघू त्याचा विचार करू नको आणि एवढं लागत नाही मला आत्ताच्या आत्ता पाहिजे आत्ताच्या आत्ता येईल कुठं बघायचं तुला ते मला सांगायचं नाही चला निफाडला चला आत्ता अरे बापरे म्हणजे इथल्या ठिकाणावर डायरेक्ट निफाडला जायचं हो नाही हे शक्य नाही होणार तू माझ्याशी भांडली तरी चालेल आज पण मग मी तुम्हाला यायचं की नाही निफाडला नाही मी नाही नाही ना नाही बघा नाही मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही असं नको करू तुमचा तुमच्याशी मी कोणता संबंध ठेवणार नाही कधी उडी टाकून मी इथं उडी नको टाकू
एक काम कर, तू संबंध सोडित असेल ना संबंध सोडून दे, पण तू तुझ्या घरी जा, मी माझ्या घरी जातो, लक्षात ठेव. फसवलं मला? काय फसवलं? मेल्यानी फसवून टाकलं माझी आयुष्याची बर्बादी केली, जिंदगी माझी तुम्ही हरवून टाकली. अर्धा पगार खाल्ला तू माझा. मी काय अर्धा पगार खाल्ला तुमचा? दर महिन्याला 80,000 पगार यायचं, 10-20,000 तुला मी देतो. 5,000 रुपये हातावर टाकवायचे? तसं काय मला भीक वाढत होते तुम्ही? भीक नाही, भरपूर पैसे दिले, 5 आधी दिले, त्याच्यानंतर 10,000 दिले, असे तुला किती पैसे द्यायचे मी? अहो माझं मन तुम्हाला मी सगळं देऊन टाकलंय, आणि तुम्ही मला 5-4 हजार मध्ये समजूत घालते. मी काय लहान आहे का काही? मला गोळ्या बिस्किट आणलं तुम्ही पैसे देत होते का ते? नाही मग मला तिने सांगितलंच होतं, या बाहेरच्या बाया कशा असतात. माझी बायको मला सांगत होती का तुम्ही बाहेर नाटक करू नका. माझ्या पण नवऱ्याला म्हणतो आता बाई त्याला चहा प्यायला बोलवती, तो लय जायल माणूस आहे, पण मी त्याला त्याच्या डोळ्यावर पडदा टाकला. मी तुमच्याशी या अशा संबंध ठेवले म्हणून मी घरी सोडून तुझ्या माग लागलो. माझ्या नवऱ्याचंच खरं म्हणजे ऐकायला पाहिजे होत मी, पण त्यांनी मला सुकट ठेवलं, असं तुमचा काय उपयोग आहे? काय तुम्हाला सांगत होती मी जातो माझ्या नवऱ्याकडे. आजपासून माझं नाव नाही घ्यायचं. तुझं नाव काय? तुझी सावली सुद्धा पडू नको माझ्या. मी ना तुमच्या रेशी बघा त्या पाटला सोबत जाय, तुला कोणाशी काय करत जाय हे बघा. नाही डोक्यापासून पायापर्यंत सोन्यानी मोडून दाखवलं तर माझं नाव अश्विन नाही. जाय जाय वय, तुझं नाव अश्विनी, तुझ्या सारख्या 56 बाई भेटतील मला. 80,000 पगार आहे मला, आलं का लक्षात? लय पाहिलंय अशा मी यायला काय भेटली बाबा, यायला एवढ्या ठिकाणी एवढ्या निसर्गात आणलं, काय वातावरण काय ह्या यायला ही बाई बोगस भेटली रे. जेव्हा बायकोचं ऐकलं असतं यायचं इकडून भेटलं काय कळलं नाही. हे छे.